पहिल्या भागात रामोजी फिल्म सिटी पाहिली, आता बाहुबली सेट पाहण्याकरिता निघालो आपण. आम्ही आता बाहुबलीच्या शेड मध्ये आलो आहे. माहेश्वरी महल पहिले स्ट्रक्चर डिझाईन केलेलं आहे, त्यावरून मोठा माहेश्वरी राजमहल तयार केलेला आहे. हा आहे राजमहलचा मुख्य दरवाजा, याला सगळं फायबर मटेरियल वापरलेलं आहे. माहेश्वरीला भेटायसाठी चाललो आतमध्ये आम्ही. माहेश्वरी राजमहल पाहण्यासाठी आतमध्ये प्रवेश केला आहे. अंदाजे 2 एकर मध्ये हा बाहुबलीचा सेट तयार केलेला आहे. हलके लाकडापासून शस्त्र तयार केलेलं आहे. युद्धासाठी वापरलेले शस्त्र बाहुबली मध्ये बल्लाल देऊन वापरलेले शस्त्र. बल्लाल देवचा राज्याभिषेक इथे झालेला होता. विजयदेव शिवगामी की संतान, जिसे बल्लाल देव के नाम से जाना जाता है. मैं अखंड माहेश्वरी साम्राज्य का राजाधिराज, इस राज्य के कल्याण का महान उत्तरदायित्व विधि पूर्वक निर्वहन करूंगा. उस परमेश्वर को साक्षी मानकर मैं शपथ लेता हूँ. बल्लाल देव चक्रवर्ती की. काही कलाकारांच्या पोस्टर सोबत आम्ही पोज घेतलेले आहे. वरते बाहुबलीनं उचललेली पिंड आहे. पिंड आहे बाहुबलीने उचलली होती, पाहून घ्या तुम्ही. एक दुसरा बाहुबली उचलून दाखवते. हा, हे बाहुबलीने पिंड उचलली होती. ही आहे ते पिंड, फायबरचे बनवलेले. येथे कुलसेना कामिनीला साखळदंडाने बांधलेलं होतं, ते दृश्य आहे इथे. नहीं.
हल्लाल देव फायबरचं मटेरियल वापरून पुतळा तयार केलेला आहे. आता आम्ही चंद्रमुखी सेट पाहण्याकरिता निघालो आहे. बहुबली सेट देखने के बाद यहाँ पर भी आपको ड्रॉपिंग रहेगा. चंद्रमुखी टू का सेट भी देख सकते हैं. बहुबली सेट बघितल्यानंतर तुम्हाला इकडे पण ड्रॉपिंग असणार. चंद्रमुखी टू चा सेट भी बघू शकता. आतमध्ये जाऊ. चंद्रमुखी सेट आहे. ॲनिमेशन ग्राफिक स्टुडिओ आहे हा. या ठिकाणी रोबोट रावण अवतार चित्रपट तयार झालेले आहे. चला आतमध्ये जाऊ. हा स्टुडिओ अवतार चित्रपटासाठी वापरलेला आहे. तुमचं काही लक्षात येऊन राहिलं का? इथे एक मुलगी मोमेंट देऊन राहिली आणि तेच मोमेंट स्क्रीनवर दाखवत आहे. कशा पद्धतीत चित्रपट तयार होते आणि तिच्या पाठीवर तिच्या शरीरावर काही इलेक्ट्रॉनिक सेन्सर लावलेले आहे. या स्टुडिओमध्ये ग्रीनचा वापर करून आपल्या पाठीमागचं बॅकग्राऊंड ऑटोमॅटिकली ग्राफिक्सद्वारे काढल्या जाते. इथे चित्रपट कसा तयार होतो त्याची माहिती देण्याकरिता डेमो देत आहे. Already I promised you with the first and experience of movie making. So for that I have a beautiful set in front of you and live camera also ready in that box. Now let me check our stars are ready or not. Yes, sir ji, aap center bike mein baithiye. Madam ji, ek person aur last bike mein chahiye. Ek person idhar last bike mein. Okay, abhi dhyan se suniye aapka scene hai. Just imagine kariye, ye three members are bank robbers. Okay, तीनों बैंक से पैसे चोरी करके भाग रहे. सामने देखिए लाइव कैमरा है वो बॉक्स के अंदर और पीछे से पुलिस आ रहा है. तो क्या करते हैं आप लोग? ऐसा मुस्कुराते हैं. सो गाड़ी को धीरे धीरे लेफ्ट राइट ऐसे स्विंग करना है स्लोली स्लोली. जो राइट हैंड है एक्सलेटर रेस करते रहिए. जब मैं बोलती हूँ पीछे देखने के लिए राइट से टर्न होके वो ग्रीन मैट को देखिए. तुरंत कैमरा को देखना है. ओके, बस इतना ही आपके लिए. रेडी? ओके, पोजिशन, रोलिंग कैमरा, एक्शन, स्टार्ट. स्लोली स्लोली स्विंग करके गाड़ी को रेस करना है. वाह, आ गए हैं हमारे स्टार्स वाले के ऊपर. दे आर ऑन द स्क्रीन. रेस द बाइक, चलाइए गाड़ी का स्पीड बढ़ाइए. यस, लुक बैक, अभी पीछे देखिए, लुक बैक, कैमरा को देखिए. उतना देर मत देखिए, एक्सीडेंट भी होने का चांसेस है. रेस करते रहिए गाड़ी को. यस, लुक बैक अगेन, और एक बार पीछे देखिए, कैमरा को देखिए, गाड़ी को तेज चलाइए, स्पीड बढ़ाइए गाड़ी का. एक्सीलेंट, सुपर, गाड़ी तो बहुत अच्छा चला रहे, बट थोड़ा सा एक्सप्रेशन को भी चेंज करिए. पीछे पुलिस है, दे आर नॉट ए रिलेटिव, मेहमान लोग जो पीछे से आ रहे हैं. टेंशन दिखना चाहिए चेहरे के ऊपर. क्या कर रहे ये लोग? सच में ऐसा लग रहा है तीनों मिलकर शॉपिंग के लिए निकले हैं. माय गुडनेस, ऐसा ही किया था मेरा फिल्म सत्यानाश होने वाला है. चेंज द एक्सप्रेशन, टेंशन वाला एक्सप्रेशन चाहिए, नर्वस वाला नहीं. कंटिन्यू कंटिन्यू. आई थिंक यू पीपल आर एंजॉयिंग दैट बाइक राइड. ओह, दे वेंट टू इंटरनेशनल एयरपोर्ट ऑफ कुआलालंपुर. अभी मोटरसाइकिल के ऊपर एक्सीलेंट एक्टिंग का तो ना ही बैग में पैसा, चेहरे में एक्सप्रेशन पहुंच गया मलेशिया. सो की भाई दोस्तों, कैन यू सी दैट ग्रीन मैट? देख रहे हैं ना वो ग्रीन मैट को? प्लीज यूज इट चेंज एनी बैकग्राउंड. ग्रीन और ब्लू मैट इस्तेमाल करके कौन सा भी बैकग्राउंड चेंज कर सकते हैं. दिस प्रोसेस कॉल्ड क्रोमा इफेक्ट. ఓకే, థర్డ్ ఇట్ యాక్టింగ్ చేసిన వాళ్ళు ఎవరైనా ఉంటే వాళ్ళు మీ యొక్క సినిమా ఫైల్ రెడీగా ఉండండి, కావాలంటే తీసుకొని వెళ్ళొచ్చు. బట్ దిస్ మై రిక్వెస్ట్, ఆ సేమ్ మూవీ అవాస్ కేస్ అదే సినిమా సాంగ్స్ తో పాటు చిత్రీకరించండి. Thank you.
इथं सगळं नकली दुनिया आहे. आपण काही चित्रपट पाहायला जातो तिथे सगळं ओरिजिनल दिसते आपल्याला. पहा इथं फॉरेन, लंडन असे वेगवेगळ्या देशाचे घरं बांधलेले आहे रेडीमेड. हे घरं सगळे प्लास्टर ऑफ पॅरिसचे तयार केलेले आहे. याच ठिकाणी हिरोचं घर, हिरोईनचं घर चित्रपटात वापरल्या जाते. एअरपोर्टवर आलो आम्ही. पहा इथेच हवाई अड्डा तयार केलेला आहे. तिकीट बुकिंग काउंटर, जेव्हा चित्रपट तयार करायचा असतं त्यावेळेस इथे सेट तयार केला जाते. हा विमान, आता आम्ही विमानात चढणार आहे यार. शूटिंगसाठी विमान वापरल्या जाते. एअरपोर्ट आम्ही विमानात बसण्याकरिता निघालो. आता थोडासा प्रवास करतो विमानामध्ये. विमानामध्ये काही फोटो शूट केले आम्ही बसून. चायनीज गार्डन प्लेस गाण्याच्या शूटिंगसाठी वापरल्या जाते. तसेच कुठल्याही प्रोग्रामसाठी याला रेंटवर दिल्या जाते. हा राजस्थानी सेड आहे. यालाही चित्रपटामध्ये वापर केला जातो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये कळवा आणि सबस्क्राइब करा.